शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीड तहसील बाहेर मनसेने निदर्शन केले। मंत्र्यांनी दौऱ्यावर खर्च करण्यापेक्षा हीच मदत शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून जाहीर करावी अशी मागणी अशोक तावरे यांनी केली। ठाकरे सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून मंत्र्यांनी दौऱ्यावर खर्च करण्यापेक्षा हीच मदत शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली। जिल्ह्यात शेतीबरोबरच घरांचं आणि पशुधनाचीही हानी झाली असून त्यांना आधार देणं गरजेचं आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत जाहीर करावी। पुढील आठवड्याभरात शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनाचा हेतू असा आहे की जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती पाऊस झालेला आहे। शासनाचे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, चॅनलचे प्रतिनिधी असतील, या सर्वांनी टी व्हीवरती वर्तमानपत्रामध्ये जिल्ह्याचा पूर्ण शेतकरी पाण्याखाली कसा गेला आहे, त्याचे गुरंढोरं कसे वाहून गेले आहेत, त्याच्या घरापर्यंत पाणी कसं घुसलं आहे हे सगळं दाखवलं आहे। तरी आघाडी सरकारचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री हे दौरे करण्याच्या नावाखाली चाल ढकल करत आहेत। शेतकऱ्यांचं जे पीक पाण्याखाली गेलं आहे, शेतकऱ्यांना तातडीची हेक्टरी 50,000 मदत ही दिली गेली पाहिजे। सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सरकार पगार कशासाठी देतं? शेतकऱ्यांची जी वाताहात झालेली आहे ही वाताहात सरकारपर्यंत यांनी पोहोचवली आहे, त्याच्यानंतरही तुम्हाला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पर्यटन कशामुळे करायचे? तर तुम्हाला फक्त चाल ढकल करायची, तुम्हाला फोटो सेशन करायचे, तुम्हाला नेतेगिरी करायची आणि राजकारण करायचे, याच्यामध्ये शेतकरी भरडला जात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी की येणाऱ्या 5 दिवसापर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून शेतकऱ्याला मदत मागू आणि त्यानंतर जर शेतकऱ्यांची मदत देण्यासाठी शासनानं हायगाई केली, सरकारनं हायगाई केली, तर आम्ही मनसे स्टाईल या सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरू। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।